दीनदुबळे मतिमंद दिव्यांग निराधारांची सेवा करणं हीच ईश्वर सेवा आहे. या उक्तीप्रमाणे दिव्यांगांची संस्था नंदनवनाच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न झालाय. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आशाताई बुचके, कार्याध्यक्ष रुपाली बोकरिया, पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे, लायन्स क्लब ऑफ चुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष शिरीष जठार, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, साई समता मंगल कार्यालयाचे प्रमुख सुरेश भोर, ज्येष्ठ समाजसेवक सुभाष बोकरिया, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक शशिकांत वाजगे, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष श्यामराव थोरात यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्या नृत्य संघाला स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन फकीर अतार यांनी, तर संस्थेचे सचिव विकास घोगरे यांनी आभार व्यक्त केले आहेत. न्यूज रिपोर्टर शरद शेळके, शिवनेर प्राइम, नारायणगाव. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटण टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.